खूप वर्षांपूर्वी एक भावा बहिणीची जोडी होती, हॅन्सेल आणि ग्रेटेल। त्यांची आई ते लहान असतानाच हे जग सोडून गेली। ते आपल्या पित्यासोबत जंगलात एका झोपडीत राहत असत। त्यांचे बाबा पैसे कमवण्यासाठी लाकडे फोडत आणि मुलांची काळजी देखील घेत असत। काम आणि मुलांची देखरेख याला कंटाळून त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला। त्यांची नवीन बायको खूप श्रीमंत घरातली होती। तिला त्यांचं गरीब असणं आणि झोपडीत राहणं पसंत नव्हतं आणि ती तिच्या सावत्र मुलांचा देखील राग करत असे। हिवाळ्यात एका रात्री झोपण्यापूर्वी हॅन्सेल आणि ग्रेटलला काहीतरी ऐकू आलं। त्यांची नवीन आई त्यांच्या बाबांना काहीतरी सांगत होती। थंडीच्या दिवसात आपलं कसं होणार? धान्यही कमी पडेल। या मुलांना येथून पळवून लावा, नाहीतर आपण सगळेच मरू। तू माझ्याशी वाद घालू नकोस। उद्याच यांना कुठेतरी दूर नेऊन सोडून येऊ। हे ऐकून ग्रेटल रडू लागली। हॅन्सेलने तिला गप्प केलं। तू रडू नकोस ग्रेटल, आपण यातून काही ना काही मार्ग काढू। त्या रात्री हॅन्सेलने बाहेर जाऊन खूप दगड आपल्या खिशात भरून आणली। दुसऱ्या दिवशी सकाळी ते सगळे बाहेर लांब जाऊ लागले। त्यांच्या बाबांनी सांगितलं की आपण सहलीला चाललोय। चालता चालता हॅन्सेल हळूच एक एक दगड टाकत खुणा बनवू लागला। संध्याकाळी शेकोटी पेटवून आई आणि बाबा निघून गेले असं सांगून की आम्ही लगेच येतो, पण ते परतले नाहीत। रात्र होताच जंगली प्राण्यांचे आवाज चहूबाजूला घुमू लागले। हे ऐकत हॅन्सेल आणि ग्रेटल चंद्र माथ्यावर येईपर्यंत शेकोटी जवळच बसून राहिले। आता ते त्यांनी येताना टाकलेल्या दगडांच्या खुणा शोधत घराकडे जाऊ लागले। चांगलं केलंस हॅन्सेल, तू किती हुशार आहेस। त्यांना घरी पोहोचल्याचं पाहून बाबांना आश्चर्य वाटलं आणि आनंद देखील झाला। आणि आई असं दाखवत होती जसं तिला आनंद झालाय, पण सगळं नाटक होत। 3 दिवसांनी त्यांच्या आईने पुन्हा त्यांच्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी तिने रात्री दोघांचे दरवाजे बंद केले जेणेकरून हॅन्सेल पुन्हा दगड आणायला बाहेर जाऊ नये। पण हॅन्सेल हुशार होता। यावेळी जाताना त्याने पावाचे तुकडे आपल्या खिशात भरून घेतले होते आणि त्यांच्या खुणा बनवत गेला। दुपारी बहाण्याने आई आणि बाबा निघून गेले पुन्हा या दोघांना एकटं सोडून। जेव्हा त्यांच्या परतण्याची आशा मावळली, हॅन्सेल आणि ग्रेटल सूर्य मावळण्यापूर्वीच घराकडे निघाले। पण यावेळी त्यांना पावाच्या खुणा सापडल्या नाही, कारण सगळा पाव चिमण्यांनी खाऊन टाकला होता। ग्रेटल रडत होती आणि हॅन्सेलचाही नाईलाज झाला होता। यावेळी मात्र हे दोघे हरवले, ना जेवण ना पाणी आणि जीवाची भीती ती वेगळीच। 3 दिवस ते असेच फिरत होते। 3र्या दिवशी त्यांना एक पांढरी शुभ्र चिमणी दिसली। तिने त्यांना गाणे म्हणून दाखवले। त्यावेळी ते आपली तहान भूक विसरून त्या चिमणीच्या मागे मागे गेले आणि पोहोचले
एका विचित्र घरासमोर. त्या घराची भिंत पावाची होती आणि छप्पर केकच आणि खिडक्या चॉकलेटच्या होत्या. चहू बाजूला क्रीमच क्रीम. हॅन्सल आणि ग्रेटल आनंदाने थांबूच शकले नाहीत. सगळा थकवा विसरून त्या घराकडे गेले. आता ते काहीतरी खाणार इतक्यात आतून आवाज आला. अरे कोण चावा घेतय माझ्या घराचा? त्यांना दरवाजात एक खूप प्रेमळ आजी सारखी म्हातारी दिसली. त्या दोघांनी तिला सगळं सांगितलं. तेव्हा आजीने त्यांना घरात बोलवलं. घराच्या बाहेर आणि आतमध्ये एकदम वेगळं होतं. घरात अंधार होता आणि बरं वाटत नव्हतं. पण भूकेले असल्याने त्या दोघांनी फारसा विचार केला नाही. आजीने त्यांना तऱ्हे तऱ्हेचे पक्वान्न खाऊ घातले, असेही जे त्यांनी आधी कधीच खाल्ले नव्हते. आणि रात्री ज्यावर झोपले तो बिछाना देखील किती मऊशार होता. सकाळी उठल्यावर पाहतात तर काय, ती आजी कुठेच नव्हती. ते तिला शोधू लागले. तेथेच त्यांना एक दरवाजा दिसला. आत गेले तर खोके भरून खजिना होता. दोघांना आश्चर्य वाटलं. हॅन्सलला अजून जवळून पाहायचं होत. पण इतक्यात त्यांचा पुन्हा आवाज आला. काय रे पोरांनो, काय चाललंय? दोघांनी वळून पाहिलं तर ती चेटकिण समोर उभी होती. त्यांना समजलं कि ती आजी म्हणजे एक चेटकिण होती जी या मुलांना आपल्या तळघरात घेऊन जाण्यास आतुर झाली होती. त्यांनी तेथून पळायचा प्रयत्न केला पण दरवाजा बंद होता. चेटकिणीने हॅन्सलचे केस पकडले आणि एका पिंजऱ्यात टाकलं. ग्रेटलला ती खेचत स्वयंपाक घरात घेऊन गेली. तुझा भाऊ खूप बारीक आहे, त्याला जाड करायला जेवण बनव. धष्टपुष्ट असेल तर मला त्याला खाताना मज्जा येईल. पण तू काही खायचं नाहीस, फक्त त्याला खाऊ घालायचं, समजला? ग्रेटलला तिचं ऐकावंच लागलं. हॅन्सल खूप हुशार होता. त्याने तिला मूर्ख बनवायची शक्कल लढवली. प्रत्येक रात्री चेटकिण झोपली की हॅन्सल पिंजऱ्याच्या तळाशी खड्डा खणत असे. चेटकिण रोज सकाळी पाहत असे की हॅन्सल जाडा झाला की नाही. हॅन्सल काहीही न खाता सगळं जेवण त्या खड्ड्यात टाकत होता. इकडे चेटकिण ग्रेटलला आणखी जेवण बनवायला सांगत होती. खूप दिवस असंच चालू राहिलं. जाडा असो व बारीक, आज तर मी हॅन्सल पाय बनवणार, तिने ग्रेटलला सांगितलं. जरा ओव्हन मध्ये बघ कणिक नीट शिजली की नाही. ती घाबरली होती पण ग्रेटल सुद्धा आपल्या भावासारखी समजूतदार देखील होती. ती समजली की चेटकिण तिला ओव्हन मध्ये ढकलू पाहते. माझं डोकं आत जात नाहीये, मला कणिक दिसत नाहीये, ग्रेटल म्हणाली. चेटकिणीने स्वतःच तिचं डोकं आत घातलं. संधी मिळताच ग्रेटलने सर्व शक्तीनिशी चेटकिणीला आत ढकललं आणि दरवाजा बंद केला. ग्रेटलला माहित होत की किल्ली कुठे ठेवलीये. तिने पटकन जाऊन हॅन्सलला बाहेर काढलं. ओव्हन मधून आगीच्या ज्वाळा घरभर पसरल्या होत्या. ते दोघे तेथून निघून जंगलाकडे पळाले. पण जायचं कुठे हे दोघांनाही माहित नव्हतं. काही वेळानंतर त्यांना एक नदी दिसली. एका मोठ्या बदकाने त्यांना नदी पलीकडे नेऊन सोडलं. इकडे तिकडे पाहिल्यावर त्यांना समजलं की ते कोठे आहेत. ते धावत धावत घरी पोहोचले.
मुलांना पाहून बाबांना खूप आनंद झाला. रडत रडत त्यांनी सांगितलं की त्यांना जंगलात सोडून आल्यावर काही दिवसातच त्यांची आई तिच्या माहेरी निघून गेली आणि त्यांना आपल्या वागण्याचं खूप दुःख झालं होतं. त्यांनी दोघांना खूप शोधलं पण ते दोघे काही सापडले नाही. दोघांचंही आपल्या बाबांवर एवढं प्रेम होतं की त्यांनी सगळं विसरायचं ठरवलं. पण त्यांनी बाबांसाठी एक भेट आणली होती. त्यांनी आपल्या खिशातून हळूच हिरे मोती काढले जे त्यांना त्या चेटकिणीच्या घरी सापडले होते. बाबांना हे पाहून आश्चर्य वाटलं. त्यांच्या कुटुंबाला मग कधीच कोणताच त्रास झाला नाही आणि ते आनंदाने राहू लागले. देशात एक चक्कीवाला आपल्या तीन मुलांसोबत राहत होता. तो चक्कीवाला मरण पावला. त्याने आपल्या दोन मुलांसाठी चक्की ठेवलेली होती आणि त्याच्या सर्वात लहान तिसऱ्या मुलासाठी एक बोका. त्याचा लहान मुलगा खूप नाराज होता. तो ही गोष्ट मानायला तयारच नव्हता की त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी फक्त एक बोका ठेवला होता. पण अचानक असं काही घडलं जे खूप विचित्र होतं. त्या बोक्याने उलट उत्तर दिलं. तुम्ही माझ्या बाबतीत चुकीचा विचार करताय. मी तुमच्यासाठी तुम्हाला वाटतंय त्यापेक्षाही जास्त उपयुक्त ठरू शकतो. लहान मुलगा बोक्याला बोलताना पाहून आश्चर्यचकित झाला आणि तो चाचरत म्हणाला, तू हे कसं शक्य आहे? जर तुम्ही मला एक कोणी, एक हॅट आणि एक बुटांचा जोड आणून दिला तर मी दाखवीन तुम्हाला कसं ते. आश्चर्यचकित होऊन मुलगा विचार करू लागला की जर हा बोका बोलू शकतो तर याला नक्कीच काहीतरी माहित असणार. ठीक आहे, बघूया तू काय करू शकतोस. लहान मुलाने त्या सगळ्या गोष्टी आणल्या ज्या बोक्याने मागवल्या होत्या. बोक्याने टोपी घातली, बूट घातले आणि आरशात एक पोज घेत स्वतःला पाहू लागला. मग त्याने लेट्यूसचा गुच्छ आणि एक गाजर त्या पोत्यात टाकलं आणि तो निघाला. जेव्हा जंगलात त्याने पोतं उघडलं आणि जमिनीवर ठेवलं, काही वेळातच एक ससा भाज्यांचा ताजा सुगंध घेत तेथे आला आणि लेट्यूस आणि गाजर खाण्यासाठी पोत्यात घुसला. बोक्याने झटकन पोतं उचललं, सशाला आत घालून पोतं दोरीने बांधून टाकलं. त्या सशाला आपल्या मालकाकडे घेऊन जाण्याऐवजी बोका त्याला राजमहालात घेऊन गेला आणि पहारेकऱ्यांना सांगितलं की मला महाराजांना भेटायचं आहे. पहारेकऱ्यांना टोपी आणि बूट घातलेला बोका पाहून आश्चर्य वाटलं आणि ते त्याला लगेच महाराजाकडे घेऊन गेले. महाराज, मी तुमच्यासाठी कॅरेबाच्या राजकुमारातर्फे भेट आणली आहे. महाराज, कॅरेबाच्या राजकुमाराने हा गोड ससा तुमच्यासाठीच तर पकडला आहे. राजाला खूप आनंद झाला. खूप दिवस ही परंपरा अशीच चालू राहिली. बोका राजासाठी तऱ्हे तऱ्हेचे प्राणी पकडून आणायचा आणि लवकरच संपूर्ण राज्यात ही गोष्ट पसरली की कारबाचा राजकुमार किती उदार आणि श्रीमंत आहे. जसजसे दिवस सरत गेले राजाची उत्सुकता वाढत गेली आणि मग एक दिवस त्याने बोक्याला विचारलं, तुझे मालक तरुण आहेत का? होय महाराज, आणि सुंदर सुद्धा. ते धनवान आहेत का? खूपच धनवान महाराज. ते त्यांच्या महालामध्ये आपलं स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. राजा आणि राणी हे ऐकून खूप खुश झाले.
की ते त्या सुंदर राजकुमाराला लवकरच भेटणार होते. सर बोका जी सांगत होता ते खरे असेल तर मला वाटतं की आपल्याला आपल्या मुलीसाठी एक परफेक्ट पती आणि राजकुमार मिळालाय. काही दिवसांनी बोक्याने माहिती काढली की राजा आणि राणी त्यांच्या मुली समवेत राज्याच्या बाहेर शहराकडे चालले. मी याच दिवसाची वाट पाहत होतो. बोका धावतच त्याच्या मालकाकडे पोहोचला. मालक, आपल्याला त्वरित नदीच्या काठावर जायला हवं, लवकर. लहान मुलाला कळेना की काय होतंय, पण त्याने तेच केलं जे बोक्याने त्याला करायला सांगितलं. पण इथे आपण कशासाठी आलो? पोहायला मालक. पोहायला? पण मला पोहता नाही येत. चांगलंच आहे, नाही येत ते. आपले कपडे काढा आणि नदीमध्ये उडी मारा मालक. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला निराश नाही करणार. लहान मुलाला जसं बोक्याने सांगितलं तसं त्याने केलं आणि त्याने नदीत उडी मारली. बोक्याने त्याच्या मालकाचे कपडे झाडीत लपवून ठेवले. जेव्हा राजाची स्वारी नदी जवळून निघाली, बोका धावतच राजाकडे गेला. मदत करा, मदत करा, माझे मालक कॅरेबाचे राजकुमार बुडताहेत. राजाने लगेच त्याच्या सैनिकांना नदीत उतरण्याचा आदेश दिला. जेव्हा सैनिक बोक्याच्या मालकाला वाचवत होते तेव्हा बोक्याने राजाला सगळी गोष्ट सांगितली. राजाने त्याच्याजवळ उभ्या असलेल्या एका सैनिकाला आदेश दिला. आपल्याकडील उंची वस्त्रामधील वस्त्र राजकुमारासाठी घेऊन या. नवीन कपडे घालून बोक्याचा मालक खरंच राजकुमार दिसू लागला. जेव्हा राजकुमार राजाच्या रथाजवळ जाऊ लागला, राजाची मुलगी म्हणजे राजकुमारी आणि राणी त्याला पाहतच राहिली. राजकुमार राजाजवळ आला आणि त्याने वाकून त्यांना नमस्कार केला. मी आपला अत्यंत आभारी आहे महाराज. माझे मालक, कॅरेबाच्या राजकुमारांचं हे सौभाग्यच असेल की आपल्याला ते त्यांच्या महालात घेऊन जाऊन आपलं आदरातिथ्य करतील. मी आता जाऊन तयारी करतो. बोका धावतच निघून गेला. लहान मुलाला हे समजलंच नाही की त्याला कारबाचा राजकुमार का म्हटलं जातंय. पण मग त्याने विचार केला की ही बोक्याचीच काहीतरी युक्ती असावी आणि मग तो गप्प बसला. राजकुमारी त्या सुंदर राजकुमाराला पाहून त्याच्यावर प्रेम करू लागली. बोका एका महालाकडे धावत होता जो एका राक्षसाचा होता. रस्त्यात बोक्याने शेतकऱ्यांना ओरडून सांगितलं, महाराज येत आहेत. जर त्याने तुम्हाला विचारलं की ही जमीन कोणाची आहे तर सांगा की कॅरेबाच्या राजकुमाराची आहे, नाहीतर ते तुम्हाला शिक्षा करतील. बोका धावत होता आणि त्यातच जे रस्त्यात दिसतील त्यांना धमकावत होता. जेव्हा महाराजांची स्वारी तेथून जात होती सगळ्यांनी घाबरून तेच सांगितलं जे बोक्याने त्यांना सांगायला सांगितलं होतं. राजाला आश्चर्य वाटलं की राजकुमाराची एवढी जमीन आहे आणि ते खूप खुश झाले. त्याच वेळी बोका त्या राक्षसाच्या महालात पोहोचला आणि त्याने दरवाजा वाजवला. एक मोठा आवाज करत दरवाजा उघडला. राक्षसाने एक टोपी आणि बूट घातलेला बोका पाहिला. त्याला आश्चर्य वाटलं. जेव्हा तो बोलू लागला तेव्हा त्याला आणखी आश्चर्य वाटलं. सुप्रभात मालक. अरे अरे, कोण आहेस तू आणि माझ्या महालामध्ये का म्हणून घुसलाय? बोक्याने त्याच्या युक्तीला आकार द्यायला सुरुवात केली. मी तुम्हाला सगळं समजावून सांगतो. मी महाराजांचा निष्ठावान सेवक आहे आणि महाराजांनी मला तुमच्या अद्भुत जादू विषयी खूप सांगितलं होतं. होय, आणि ते खरं आहे. मग मला सांगा, तुम्ही एका खूप मोठ्या सिंहाचं रूप घेऊ शकता? नक्कीच घेऊ शकतो, हे तर माझ्यासाठी खूपच सोपं आहे. त्या राक्षसाने त्याच्या अद्भुत जादूचा वापर करत एका मोठ्या वाघाचं रूप घेतलं. ठीक आहे, एवढं पुरेस आहे. राक्षस पुन्हा त्याच्या वास्तविक रूपात आला. हा तर एक मोठा चमत्कारच आहे, पण मी पैज लावतो की तुम्ही सगळ्या छोट्या प्राण्याचं रूप मात्र नाही घेऊ शकत. ते तर अशक्यच आहे. काय म्हणालास? अशक्य? मी तर कोणत्याही प्राण्याचं रूप घेऊ शकतो. मग बघूया, तुम्ही उंदराचं रूप घेऊन दाखवा बघू.
राक्षस एवढा मोठ्यांदा हसला की बोक्याला एका जागी उभं राहणं देखील कठीण झालं होतं। आणि मग त्या राक्षसाने त्याच्या जादूच्या शक्तीचा वापर केला आणि उंदीर बनला। राक्षस जसा उंदीर बनला, बोक्याने ताबडतोब त्याला पकडलं आणि गिळून टाकलं आणि राक्षसापासून सुटका करून घेतली। काही वेळातच राजाची स्वारी त्या राक्षसाच्या महालाजवळ पोहोचली आणि बोक्याने धावत जाऊन त्यांचं स्वागत केलं। महाराज याव याव, महाराज कॅरेबाच्या राजकुमाराच्या महालामध्ये आपलं स्वागत आहे, चलाव आत याव महाराज। राजा, राणी, राजकुमारी आणि राजकुमार कौतुक भरल्या नजरेने महाल पाहू लागले। महालात जाताना राणीने राजकुमाराला विचारलं, माझ्या प्रिय राजकुमारा, तुमचं लग्न झालंय का? नाही महाराणी, पण जर आपली अनुज्ञा असेल तर आपल्या अतिशय सुंदर मुलीशी लग्न करण्याची माझी इच्छा आहे। एका मोठ्या पाहुणचाराची तयारी केली होती त्या महालामध्ये। आणि मग राजकुमार आणि राजकुमारीचं लग्न झालं। पाहिलत मालक, मी सांगितलं होतं की मी खूपच उपयुक्त ठरू शकतो। त्या दिवसापासून बुटातील बोका त्याच्या मालकाचा सगळ्यात प्रामाणिक सेवक बनला आणि ते सर्व त्या महालात आनंदाने राहू लागले।